माझी जन्मठेप भाग वीस हा भाग लक्ष्मण नागेश पाठकजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रीपाद पाठकजी पुणे यांनी प्रायोजित केला आहे अंदमान आणि हिंदुस्थान या द्वीपमालेचा उल्लेख मार्कोपोलो आणि निकोलो इत्यादी युरोपियन आणि काही अरबी प्रवासी यांच्या जुन्या लेखात आढळतो परंतु हिंदुस्थानचा संबंध या बेटाशी फारच पूर्वापार असला पाहिजे मगध देशातून लंकेकडे अनेक समयी जे समुद्र प्रवास झाल्याचे दाखले इतिहासात उपलब्ध आहेत आणि त्याचप्रमाणे आंध्र तामिल इत्यादी दाक्षिणात्य लोकांच्या राजकीय स्वाऱ्या ब्रह्मदेश सयाम पेगू जावा इत्यादी प्रदेशात झाल्याची जी वर्णने सापडतात त्यावरून ह्या बेटाचा भारतीय समुद्र प्रवाशांना चांगलाच परिचय झालेला असला पाहिजे असे उघड दिसते या बेटाचा स्पष्ट नामनिर्देश अकराव्या शतकात पांड्य राजांनी केलेल्या स्वारीच्या वर्णनात सापडतो त्या समुद्रविजयी वीराने पेगूवर स्वारी करून ते जिंकले आणि आपले ते विजयी नौसैन्य परत आणताना अंदमान आणि निकोबार या दोन बेटांवर आपला अधिकार प्रस्थापित करून मग तो भारतभूमीस आपले यशस्वी नौसाधनांसह आरमारासह परत आला अशी त्याची प्रशस्ती तत्कालीन लेखांमधून केलेली आहे या निरनिराळ्यावेळी गेलेल्या प्रवाशांच्या आणि विजेत्यांच्या पुरातन खाणाखुणा मात्र अजूनपर्यंत फारशा सापडल्या नाहीत आम्ही बंदिवासात असताना एकदा एका अधिकाऱ्याने बातमी सांगितली होती की काही खाणीची कामे चालली असता जुन्या राजवाड्यांचे काही अवशेष सापडले परंतु ती बातमी कुठपर्यंत साधार होती आणि त्यानंतर काय काय पूर्वावशेष सापडले याचा शोध करण्याचा ठीक योग अजूनपर्यंत आम्हास लाभला नाही भारतीयांची वस्ती आणि सत्ता या बेटांवर मधून मधून असे इतके मात्र सध्या सिद्ध झालेले आहे अंदमानची स्थिती तथापि या वसतीचा वा सत्तेचा परिणाम अंदमानाचे मूळ रहिवाशांवर फारसा झालेला नसावा ज्याप्रमाणे त्या वसाहतींनी केलेल्या लागवडीचा वा कृषी वास्तुकर्मांचा परिणाम त्या द्वीपाच्या निसर्ग निर्मित स्वरूपावर फार दिवस टिकू शकला नाही त्याचप्रमाणे त्या, त्या भारतीय उपनिवेशाच्या मानसिक वा बौद्धिक वा धार्मिक संस्कृतीचा परिणामही तत्रस्थ मूळ निवासी जनांवर काही टिकलेला दिसत नाही समुद्राच्या वेढ्यात एक ते लहानसे बेट त्याच्यावर एकसारखी वस्ती करून त्याचे नैसर्गिक वन्य रूप पालटण्यास हिंदुस्थानचा अव्याहत संबंध राखला जाणे अत्यंत अवश्य होते सुधारलेल्या जीवनाची सर्व उपकरणे हिंदुस्थानातून तिकडे नेली तरच सुधारलेला आयुष्यक्रम तिकडे कंठीता येणार हिंदुस्थानाचा वा बाह्य सुसंस्कृत जगाचा संबंध सुटताच नवीन गेलेल्या नागरिक मनुष्यांसही तत्रस्थ वन्यांच्या स्थितीत जावे लागणारच जर्मन महायुद्धाचे समयी केव्हा केव्हा चार महिने हिंदुस्थानातून बोटी अंदमानास सामान सुमान नेऊ शकल्या नाहीत तेव्हा त्या महिन्यात आयुष्याच्या सुधारलेल्या आवश्यकतेस वा क्रमास इतका फाटा द्यावा लागला की पन्नास वर्षांच्या आत तेथील सर्व वसाहतींस कपड्याविनाउल्लिंग शेती शेतीविना शाकाहारी आणि अन्नाभावी मांसाहारीच बनावे लागले अशा स्थितीत समुद्र गमन मानू लागलेल्या हिंदुस्थानच्या इतिहासकालात अंदमानातील पूर्वीच गेलेले भारतीय तत्रस्थ वन्य मूळ निवासियांज सुधारण्याचे जागी स्वतःच रानटी बनले असावेत आणि पुढे नवीन रक्तसंबंध अशक्य झाल्याने त्या रानटी लोकात मिसळून तरी गेले असावेत वा नष्ट तरी झाले असावेत कारण आज जे लोक बेटात मूळ निवासी म्हणून आढळतात त्यांची राहणी बऱ्याच अंशी अगदी पुरातन म्हणून गणल्या गेलेल्या जगातील इतर भागातील रानटी लोकांच्या राहणीशी आजही जुळत आहे ज्यावा बेटाच्या आजूबाजूस पसरलेले द्वीपसंघ माकडासारख्या मनुष्यांविषयी प्रसिद्ध आहेत निकोबारमधून मधून बंदिवान करून आणलेल्या एक दोघा रानटी माणसांस शेपटाचे हाडूक चांगले दोन तीन इंच वर आलेले आणि त्या योगे त्यास खुर्चीवर टेकून बसवले तर बसणे अशक्य झालेले स्वत आम्हास तेथील एका डॉक्टरने दाखवले होते त्यांच्या ह्या शेपटीवर केसांचा अभाव असून खाली झुपक्यांनी आच्छादित होऊन लोमणारा स्नायू मात्र नव्हता तोंडाची आणि हनुवटीची रचना अगदी तंतोतंत माकडासारखी होती अशा प्रकारची शेपटीची हाडके असणारी मरकटसदृश मनुष्ये त्या भागात केव्हा केव्हा सापडतात वाचा मात्र बरीच परिणतावस्थेत असते अंदमानामध्ये जे रानटी लोक आहेत त्यात जारवा नावाची जात साधारण चार साडेचार फूट उंच असते त्यांचा वर्ण काळा कुट्ट केस राठ आखूड आणि बुचक्यांनी वाळून राहिलेले निग्रो लोकांसारखे असतात दाढी मिशीचे केस नसतातच ते अगदी उल्लिंग म्हणजे नग्न असतात कपडे वापरण्याचे पातक ते मुळीच करीत नाहीत एखाद्या साधूसारखे अंगास लालसर माती तेवढी फासून शरीराची आच्छादन प्रवृत्ती तृप्त करतात त्यांच्या स्त्रियात जर एखादी फारच विलासलोल निघाली तर एखादे झाडाचे पान कमरेपुढे लटकावते आयुष्यातील विलासाचा तिटकारा करून साधी राहणी रहावी म्हणून एकसारखा जप करणाऱ्यांच्या स्वप्नसृष्टीस वास्तविक करून दाखवणारे हे जारवा अगदी वन्य स्थितीत आणि नागरिक वा मानुषिक आयुष्याच्या प्रलोभापासून अजून दूर राहिलेले आहेत त्यांना आगपेट्या ठाऊक नाहीत कपडे ठाऊक नाहीत मग गिरण्यांचे नावच नको बैलांच्या गाड्या देखील माहीत नाहीत तेथे आगगाड्या विमान आणि प्रचंड तारवे इत्यादी मनुष्याच्या पतितावस्थेतील व्यसनांची गोष्टच बोलणे नको त्यांस खुर्ची माहीत नाही जोडा माहीत नाही बंगला माहीत नाही शेती माहीत नाही यंत्र माहीत नाही अगदी चरखा देखील माहीत नाही साध्या राहणीचा भक्त संप्रदाय मनुष्य सर्व संकटाचे एकमेव कारण जी सुधारणा म्हणून म्हणतो ती सुधारणा नावानेच नव्हे तर इच्छेने देखील त्या जारवांस अपरिचित आहे अप्रिय आहे साध्या राहणीच्या आचार्यांस लंगोटी किंवा पंचा नेसण्याचा मोह तरी पडतोच पण जारवांना तो सुद्धा नाही पण म्हणून त्यांच्यात समाधान नांदत आहे काय मुळीच नाही शेती नाही नांगर नाही बँकेत नोटा नाहीत परंतु जी एखादी खवदळीतील जागा किंवा माशाचा तुकडा एका जारव्याचा असेल त्याच्यावर दुसऱ्याची दृष्टी पडताच व पडू नये म्हणून यास वाहावी लागणारी चिंता करावी लागणारी तरतूद आणि प्रसंगी लढावी लागणारी झुंज ही तितकीच उत्कट आणि भयंकर असते जितकी एखाद्या कैसराची वा झारची असेल तुम्हा शेतीची जितकी चिंता त्याहून वेगळी अधिकच चिंता आणि कष्ट त्यांस वन्य फळे शोधायास वा तदभावी म्हणजे त्याच्या अभावी डुकरांची मृगया म्हणजे शिकार करावयास आणि मासे धरायास भोगणे पडते तीरांचा मारा या जारव्यांव्यतिरिक्त व्यतिरिक्त आणखी एक रानटी जात तिकडे आढळून येते पण ती शरीराने उंच आणि या जारव्यांहून काही गोष्टीत अधिक प्रगतीपर दिसते क्वचित ही जाती पूर्वीच्या वसाहतीतील अवशिष्ट मनुष्यांशी जातींचा संबंध होऊन बनलेली असेल जारवा हे एकपत्नीक असतात इतर यंत्रे जरी त्यांना माहीत नाहीत तरी एक यंत्र मात्र त्यांच्या पूर्ण परिचयाचे झालेले आहे ते म्हणजे एक पाच सहा फूट लांबीचे धनुष्य होय त्यांचे शरसंधान अगदी अचूक असते या धनुष्याच्या बळावर त्यांनी आपले स्वातंत्र्य अजून गमावले नाही अर्थातच आता रायफल आणि विमाने यांच्या पुढे त्यांचा टिकाव लागणे अशक्य आहे परंतु असल्या साधनांनी सुद्धा त्यांना इतके सहज जिंकणे त्यांच्या धनुष्यांनी शक्य केलेले नाही की ते काम इंग्रजांनी सहजासहजी हाती घ्यावे कित्येक वेळा ते रानातून गुपचुप पुढे येऊन आणि सरकारी छावण्यांवर वा चौक्यांवर एकट्या दुखट्या बंदीवानांवर छापा घालून पळून जातील पण तरीही त्यांचा तेवढ्या पुरता कसा बसा पाठलाग करून परत त्यांस अरण्यातील गुढतेत हुसकवून लावण्यापलीकडे सरकारी अधिकारी त्यांचा अधिक पिछा पुरवण्याच्या भानगडीत पडत नाहीत हिंदुस्थानात एक प्रांत जिंकणे जितके सोपे आहे तितके त्या अरण्यातील भयंकर तीरांचा मारा करणाऱ्या रानटी आणि शूर लोकांस जिंकणे सोपे नाही सध्या तो प्रश्न निकडीचाही नाही म्हणून अजूनपर्यंत ते लोक जंगलातील अपरिचित निबिडतेत वसती वसतीने राहून ज्या मार्गाने दहावीस शतकांपूर्वी त्यांचे पूर्वज जात होते त्याच सनातन मार्गाने वर्तत नागवे उघडे डुकरांमागे धावत कच्चे मांस खात प्रेते भूते पूजित आनंदाने नांदत आहे त्यांच्या या रूढीस कोणी असभ्य म्हटले तर त्यातील सनातन धर्माभिमानी सद्गृहस्थ त्यास जिवंत फाडून त्या दिवशी त्याच्याच कच्च्या मांसावर उदरनिर्वाह करण्यास सोडणार नाही लेखक स्वातंत्र्यवीर सावरकर वाचन गीता चारुचंद्र उपासने सावरकर वाङ्मयाधिकार श्री सात्यकी अशोक सावरकर मुद्रण, मल्हार प्रॉडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे